फटाक बातमी अवघ्या 30 सेकंदात। डाउनलोड करा टॉक ऍप, डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेल्या लिंक वर आताच क्लिक करा। हा मुंबई वर घाला घालण्याचा प्रयत्न आहे। आमचं खिसा कापून आमची पाकिटमारी करून तुम्ही कशा करता हे करताय? म्हणजे आमच्या पैशावर बाजीरावगिरी करू नका, आमच्या पैशावर बाजीरावगिरी करू नका। आम्ही वारंवार सांगतोय की देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न वारंवार होतो आहे। हा मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे। मुंबईचं महत्त्व कमी करायचं, मुंबईतले प्रमुख उद्योग, मुंबईतल्या आर्थिक संस्था आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या या आपल्या राज्यात हलवायचं आणि त्याच्या आधी मुंबईची पूर्ण लूट करायची, हे एक धोरण सध्या दिसतंय केंद्रामध्ये। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ह्याच्यावरती आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे। ज्यांना मुंबईवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे तो उतरवायचा आहे, बरं का? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून ज्यांना हे पाहवत नाही आहे, काँग्रेसच्या राजवटीत झालं नाही कधीच, त्यापेक्षा जास्त ताकदीनं मुंबईला खेचण्याचा, मुंबईला ओरबडण्याचा, मुंबईतले महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा, मुंबईतले आंतरराष्ट्रीय आर्थिक स्वरूपाचे प्रकल्प आणि योजना गाडण्याचा हा प्रयत्न होतो। एखाद्या राज्याचा विकास झाला म्हणून आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही। गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, ही महाराष्ट्र ही देशाचीच राज्य आहे, देश एक आहे, प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची एक भूमिका आहे, तरच देशाचा विकास होईल। पण ते करण्यासाठी मुंबईला कमी लेखणं, मुंबईचा अपमान करणं आणि अशा पद्धतीनं मुंबईची धुळधाण करणं महाराष्ट्राच्या राजधानीची हे कितपत योग्य आहे? महाराष्ट्राच्या मुंबईच्या छातीवरती उभं राहून मुंबई देशाला 2.25 लाख कोटी रुपये देत आहे मुंबई, म्हणजे परत करा ना मुंबईचे। तुम्ही तुमच्या पैशाने इतर राज्यांचा विकास करा की तुम्ही आमचं खिसा कापून आमची पाकिटमारी करून तुम्ही कशा करता हे करताय? म्हणजे आमच्या पैशावर बाजीरावगिरी करू नका, अर्थात आम्ही आमचं कर्तव्य मानतो, हे राष्ट्र आहे, राष्ट्रहितासाठी आम्ही नेहमीच त्याग केलेला आहे।